माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, मी पोपट पवार, रयत शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झाले एक शिक्षक, जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती। राजे शिवछत्रपती आजही राजे शिवछत्रपती यांचे विचार या समाजामध्ये अभ्यासाला घेतले तर या समाजाचं, या स्वराज्याचं, या देशाचं निश्चितपणे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। काय राजांचे विचार, आणि त्या राजांवरती हजारोही पुस्तकं लिहिली आणि अगदी 7-7 दिवसाचं पारायण जरी केलं तरी राजे शिवछत्रपती संपणे इतकं सोपं नाही। त्यातल्या त्यात राजे शिवछत्रपती म्हणजे एक महासागराचं तत्त्वज्ञान, आणि या महासागराच्या तत्त्वज्ञानातून कुठंतरी एक छोटासा टिपका मी सांगायचा प्रयत्न करतो। राजे शिवछत्रपती पहिलं म्हटलं तर शेती, आणि कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात तसं राजे ही कितीतरी गरुड झेप घेऊन पुढे गेले असते, पण आप्त सोयक्यांनी देखील राजे काही ठिकाणी नडवले। मुरार जगदेवानं पुणे जाळले, आणि ते पुणे जेव्हा उभं करायचं त्या अंधश्रद्धेच्या भूतानी झपटलेलं हा देश, हे राज्य, त्या पुण्यामध्ये त्या ठिकाणी उलटी चप्पल टांगून ठेवली, जो कोणी पाडेल त्याचा वंशबोड होईल अशी जाहिरात केली गेली, आणि ते पुणं परत जळालेलं पुणं उभं करण्यासाठी आई जिजाईनं शिवबास उभं केलं, आणि शिवबा यांनी तो नांगर धरला। म्हणजे स्वकीयांनीच शहाजी राजे देखील हिरोदगिरीच्या रानात शहाजी राजे मारले गेले, अरे आप तर स्वकीयच नडले ना, मंबाजी भोसला आपतं स्वकीय नडले, शहाजी राजांना नडले, शिवाजी राजांना नडले, संभाजी राजांना नडले, आपतं स्वकीयामुळंच केवळ आपण मागं राहिलो, नाहीतर राजे शिवाजी आणि त्यांचा इतिहास किंबहुना इतिहासाची कैक पाने उलटी पालटी बदलून पुढे गेला असता। ज्या शिवरायांची पुस्तकं इतर देशांनी वाचावीत आणि त्यांनी त्या ठिकाणी आदर्शवाद घडवावा, पण दुर्दैव आमचं की आम्हीच आंधळे, तोच आमच्यापर्यंत येत नाही। ज्यावेळेस पूर्वी दुष्काळ पडायचे, शेतकरी उभा राहायला पाहिजे, शेतकरी जर जगला तर हा देश जगेल, शेतकरी जर जगला तर हे राज्य घडवता येईल, हे श्रींना राजा शिवछत्रपतींना माहीत होतं। म्हणून शेतकऱ्यांना वेळेत तगाई द्यायची, शेतकऱ्यांना बी बियाणं द्यायचे, बैल द्यायचे, शेतीसाठी अवजारं द्यायचे, ही त्यावेळची शिवनीती का, या देशाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी आहे, आणि तो शेतकरी जगला तर हा देश जगणार आहे हे राजा शिवछत्रपतींना त्यावेळेस माहीत होतं, आणि म्हणून शेतकरी हिताची कार्य राजांनी केली। आमचे सपाटीवर बांधलेले धरणं, आमच्या नदीवरती बांधलेले धरणं आटतात हो, पण माझ्या राजांनी किल्ले कड्यावरती खोडलेले, त्या ठिकाणी पाण्याची हौद, आज उन्हाळ्यात देखील तिथं पाणी सापडतंय। तिथली दूरदृष्टी माझ्या राजांची होती, आणि हा दूरदृष्टीचा राजा चंद्र सूर्य असेपर्यंत त्याचं नाव राहीलच। राजे आलेही राजे गेलेही, कैक आले कैक गेले, माती मूल झाले, पण मॅन कॅन डाय बट कॅरेक्टर कॅनॉट, ह्या वाक्यासाठी फक्त माझे राजे शिवछत्रपती एक आणि एक मेव राजाच फक्त पात्र होऊ शकतो, याचा मला सार्थ अभिमान वाटतो। माझा राजा, होय माझा राजा, अंधश्रद्धा निर्मूलन माझ्या राजांनी केलं। सत्तीबंदीची चाल आहे इतिहासामध्ये नोंद, इतिहासाची पाने चालली तर त्यांना मी नाही म्हणत नाही, तेही सतीची चाल बंद करणारे आहेतच, इतिहासाच्या पानांना मी नाही म्हणत नाही, पण त्याच्यात माझ्या राजांचं जर नाव ॲड असलं तर निश्चित सार्थ अभिमान वाटेल। शहाजी राजे जेव्हा हिरोदगिरीच्या रानात मारले गेले, आई जिजाई सती चालली, आणि आई जिजाई सती चालली त्यावेळेस नुकतीच सुरतेची लूट करून आलेले माझे राजे शिवछत्रपती आईस म्हणाले, आई तुम्ही जर सती जाणार असाल तर हे स्वराज्य उभं कुणासाठी करायचं, आणि आम्ही कुणासाठी जगायचं? म्हणजे सती चाललेली मागं फिरवणारे, आईला फिरवणारे पहिले एकमेव राजा होते, आणि हे 17व्या शतकात घडलं आहे। म्हणजे सतीची चाल बंद करणारा पहिला कोण असेल तर माझा राजा आहे, म्हणून त्याचा सार्थ अभिमान वाटतो। आज
आज आपली सीआयडी संघटना या देशात काम करते. आपले मुंबईचे सीआयडी, मुंबई पोलीस म्हटलं की नाव निघतं चौकडं. परंतु ती भाषा शिकवणी करपावलीची भाषा शिकवणारा बहिर्जी नाईक सारखा गुप्तहेर असे पेरले होते की त्या गुप्तहेरांनी दिलेली माहिती आणि राजांनी आखलेलं नियोजन राजांना कधीच अपयश आलं नाही. म्हणून मोठभर सैन्य घेऊन या शिवाजी राजांनी जे स्वराज्य घडवलं आणि चार युळणी पाचहीला जो सुरुंग लावला हे असामान्य कर्तृत्व फक्त माझ्या राजा शिवबांचं आहे. सवंगडी तरी कसे मिळवले? हां, अंधश्रद्धेचं सांगायचं राहिलं. खेळणा किल्ला घेतला, खेळणा किल्ला घेतला म्हटल्यानंतर राजे किल्ल्यावर पाहायला गेले. आता किल्ला घेतला आहे, किल्ला पाहायला गेले, वा 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 किल्लेदार, खूपच छान किल्ला, सुंदर किल्ला, किल्ल्यावरती फेरा मारला, वा रंगरंगोटी होती, सजाई होती, सगळं होतं, टापटीप होती. परंतु एकाच ठिकाणी एक बुरुंज ढासळलेला होता. आणि तो ढासळलेला बुरुंज राजांनी बघितला आणि विचारलं, किल्लेदार इकडं या. काय राज? अरे हा बुरुंज दुरुस्त. नाही राज, वाईस तो व्यथळाचा बुरुंज हाय, ते जर दुरुस्त करायला गेलं तर माणसं मरतील. राजांनी ओळखलं, अरे रे माझा किल्लेदार, माझा हा महाराष्ट्र, माझी महाराष्ट्रीय माणसं आजही अंधश्रद्धेने झपाटलेली आहेत. आणि ह्या अंधश्रद्धेने झपाटलेल्या माणसांचा विकास होणं तर दूरच, पण त्यांचा त्यांच्या पुरताही विकास होऊ शकत नाही. ठीक आहे, राजे म्हटले, किल्लेदार तुमचं अगदी बरोबर. आणि राजे त्या किल्ल्यावरती मुक्कामाला थांबले. पहाटच्या वेळेस राजे उठले आणि उठल्यानंतर, किल्लेदार किल्लेदार, पळा पळा लवकर या किल्लेदार, लवकर या. अहो अहो मला दृष्टांत झाला. काय? माझ्या स्वप्नात वाईस व्यथाळा आला. काय म्हणाला व्यथाळ? तो म्हटला, राजा इथली माणसं वापरू नकोस, दुसरी माणसं आणली त्यांना वापरलं आणि जर हा तुम्ही बुरुंज बांधला तर शुभदायी आहे. किल्लेदार बिचारा भाबडा, राजो म्हणतात आणि शिवाजी राजांनी दिलेला शब्द आणि शिवाजी राजांचे आलेले बोल हे त्रिकाल सत्य बोल मानले जातात. अरे ज्या राजांच्या निस्त्या शब्दावरती मरणावरती शरण रचणारी माणसं राजांपुढं रांग लावित होते तो राजा कसला आगळा आणि वेगळा, राजा शिवछत्रपती म्हणजे आमचं आराध्य दैवत. ठीक आहे, किल्ल्यावरती माणसं बोलवली गेली, किल्ल्याचं काम सुरू झालं. पाया खांडताना खाली कढया माल सापडला, सुवर्ण मोहरा, तो इतर किल्ले बांधायला वापरला. मग तो किल्लेदार हळू झाला. राजाने म्हणतो, राज वाईस हे बी सांगितलं होतं का व्यथळांना इथं सोनं आहे म्हणून? मग राजांनी सांगितलं, अरे ही एक नीती आहे, ही नीती म्हणजे पूर्वीच्या काळी ज्यावेळेस बँका नव्हत्या, पूर्वीच्या काळीस ज्यावेळेस दरोडे पडायचे, पूर्वीच्या काळीस ज्यावेळी पेंढारी समाज यायचा लुटायचा, ती लुटमार असताना मोठमोठे सावकार हे जमलेलं धन अशा ठिकाणी नेऊन पुरायचे आणि ते पुरलेलं धन कुणालाही माहीत होऊ नये म्हणून तिथं उलट्या प्रकारे भूतबाधा किंवा देवबाधा सांगायचे, म्हणजे तिथं माणसं जात नसायची आणि त्यांचं धन सुखरूप राहायचं. जर धन जास्त असेल, ज्याच्या एकाच्या डोक्यावर धन द्यायचं त्याला तिथं धन नेऊन पुरून टाक म्हणायचं आणि पुरले का त्याला काहीतरी पैसे अगोदरच द्यायचे. त्या पैशाच्या लालसेनं तो माणूस ते काम करायचा, धन न्यायचा, एका ठिकाणी पुरायचा, पण तिथून मागं येताना त्याचे दुसरे दोन मारेकरी घालायचे. म्हणजे मारेकऱ्यांनाही माहीत नाही त्या माणसाला का मारलं आणि त्या माणसालाही माहीत नाही की मी पुरलेलं धन कुणाला सांगितलं. अशा प्रकारे पुरणाराही संपवायचा. आणि हे मारेकरी जे आहेत त्यांनी माणूस मारला ते कशाला जगाला सांगतील आम्ही माणूस का मारला. मग ते मारलेलं प्रेत तिथं नेऊन टाकायचं, ज्यांनी मारलं आहे त्यांनी दुसऱ्याशी बोंब करायची, बाबा रे तिथं भूत निघालं, बाबा रे तिथं व्यथाळ निघाला आणि यांची त्याची लढाई झाली आणि त्या लढाईत हा तिथं मेला. आता हे सांगितल्यानंतर कोण माणूस तिथं जाईल? हो दिवसा जाणार नाही तर रात्रीचा प्रश्नच मिटला. अशा प्रकारे त्या काळात अंधश्रद्धा पसरून हा अडाणी माणूस, हा भोळा बाबडा माणूस असाच दाबला गेला आणि या अंधश्रद्धेच्या भूतांनी त्यावेळेस महाराष्ट्र पोखरला आणि त्यातून राजे शिवाजींनी हे दृष्टांत दाखवून प्रत्यक्ष प्रॅक्टिकल घेऊन त्या ठिकाणी माणूस घडवायचा प्रयत्न केला. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम
जर कुणी केलं असेल ते माझ्या राजा शिवछत्रपतींनी केलं. शेतकऱ्यांच्या हिताचं काम आणि जर कुणी केलं असेल तर माझ्या छत्रपतींनी केलं, माझ्या शिवरायांनी केलं. आज देखील, आज 350 वर्ष होऊन गेले, आजही माझी महिला, आजही माझी भगिनी, आजही माझी माता या भारत देशात, या महाराष्ट्रात आहे का हो? बिनधास्त आहे का? बिनधास्त. अरे माझ्या राजांच्या काळात, माझ्या राजांच्या काळात असा जर अन्याय केला तर हातपाय तोडले जायचे, गाढवावरती मिरवणूक काढली जायची आणि अंधार कोठडीत डांबलं जायचं. त्याच्यासाठी स्वतःच्या मेहुण्याला देखील शिक्षा करायला राजे थांबले नाहीत. आणि राज्याच्या पाटलाचे तर हातपाय तोडून गाढवावरती मिरवला. मग आजच्या शासन व्यवस्थेत अशी जर सोय केली, स्त्रियांची विटंबना करणारा, मुलीबाळीची छेड करणारा, त्याला जर भर चौकात जर अशी शिक्षा केली ना, तर कोण म्हणतं राष्ट्राचं चित्र बदलणार नाही. स्त्री कुठल्याही धर्माची असो, कुठल्याही जातीची असो, कुठल्याही प्रांताची असो, ती एक माता आहे, ती एक भगिनी आहे आणि तीच सर्वस्व आहे. तेच जगदंबेचं रूप, अरे तेच सरस्वतीचं रूप आणि तेच जमदग्नी ऋषीच्या पत्नीचंही रूप आणि माझ्या तुझ्या मातेचंही रूप. असा माझा राजा, शील संवर्धन करणारा, शेतकऱ्यांचं हित पाहणारा, अंधश्रद्धा निर्मूलन करणारा, सतीची चाल बंद करणारा. किती सांगू, परंतु एवढं सांगून या ठिकाणी बंधू भगिनींनो आपली रजा घेतो. धन्यवाद.